ॲशेस मालिकेतल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 60 धावांमध्ये संपुष्टात आलाय. अवघ्या 15 धावा घेत 8 बळी घेऊन स्टुअर्ट ब्रॉडनं कांगारूच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. सध्या 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं 2-1 अशी आघाडी घेतलेली आहे. लुईस बर्गर लाचखोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या गोव्याच्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांना गोवा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. आलेमाव यांनी मात्र आपण निर्दोष असल्याचा दावा करून राजकीय स्वार्थासाठी आपल्यावर कारवाई करण्यात आलं असल्याचं म्हटलं आहे. गोव्यातल्या पाईपलाईन प्रकल्पासाठी अमेरिकन कंपनी लुईस बर्गरनं एका मंत्र्याला लाच दिल्याचा आरोप होता. या प्रकरणात चर्चिल आलेमाव आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नावावरही पुढे आलं आहे. मात्र कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांना 35 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. भद्रकाली पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रामचंद्र पवार यांनी जमिनीच्या व्यवहारात 35 लाखांची मागणी केल्याचं एसीबीच्या कारवाईत समोर आलं. दरम्यान पैशाची मागणी करणं हा एसीबीच्या कायद्यानुसार गुन्हा ठरल्यानं पवार यांना मालेगाववरून अटक करण्यात आली आहे. छळ केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या स्वयंघोषित गुरु राधेमा यांचा स्कर्टमधला हॉट फोटो व्हायरल झाला आहे. राहुल महाजन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये लाल रंगाचा मिनी स्कर्ट आणि लाल बूट घातलेली राधेमा दिसते. स्टाईलमध्ये पोज देणाऱ्या राधेमावर सध्या हुंड्याचे आणि छळ केल्याचा आरोप नक्की गुप्ता लावलेत. तब्बल 16 वर्ष टोल भरणाऱ्या सांगलीकरांवर पुन्हा टोलची टांगती तलवार आली आहे. सांगलीवाडी टोलनाकेबाबत अशोका बिल्डकॉननं न्यायालयात आव्हान दिलं आणि या कंपनीला टोल वसुली करण्यास जिल्हा न्यायालयानं परवानगी दिली आहे. सरकारचा टोलबंदी निर्णयाला बाजूला सारता आता आणखीन 16 वर्ष टोल वसुली केली जाणार आहे. त्यामुळे सांगलीकर संतप्त झाले असून पुन्हा टोल वसुलीला सर्वपक्षीय कृती समितीनं विरोध दर्शवला. परिणामी शांत सांगलीत आता पुन्हा टोल आंदोलन भडकणार आहे. राष्ट्रवादीच्या 3 आणि 1 अपक्ष नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश केलाय. मातोश्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी भगवा हाती घेतलाय. मयूर पाटील, निलेश शिंदे, वसंत भगत, माधुरी काळे यांनी हातात घड्याऐवजी शिवबंधनाचा धागा बांधलाय. आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नगरसेवकांचा सेना प्रवेश महत्वाचा मानला जातोय. दरम्यान यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सेना भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.